उडणारी पांढरी माशी? नाही नाही, पिल्ले व्यवस्थापनाच्या उदाहरणानुसार अधिक प्रमाणात सगळेजण हेच मानतात की उडणारी पांढरी माशी नुकसान करते. पण सत्य परिस्थिती अशी आहे की उडणारी पांढरी माशी फक्त 20% नुकसान करते. अंदाजे 80% नुकसान तर पांढऱ्या माशीच्या सुरुवातीच्या अवस्था म्हणजेच पिल्ले करत असतात. हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पांढऱ्या माशीचं जीवनचक्र समजून घ्यावं लागेल. पांढऱ्या माशीच्या जीवनचक्राचे मुख्य 3 भाग असतात. पांढरी माशी पानांच्या खालच्या भागात साधारणपणे 100 अंडी घालते. ही अंडी कोणत्याही प्रकारचं नुकसान करत नाहीत, पण काही दिवसांनंतर त्यातून जी पिल्ले बाहेर पडतात त्यांच्या 3 अवस्था असतात. क्रॉलर, पिवळ्या रंगाची अवस्था आणि लाल डोळ्यांचा प्यूपा. ही पिल्ले 15-20 दिवस पानांमधून रस शोषून घेत असतात, म्हणूनच तुमच्या रोपांचा मोठा शत्रू तर पिल्ले आहेत, उडणारी पांढरी माशी नाही. दुसरा प्रश्न, ही पिल्ले तुमच्या पिकाचं कशा प्रकारे नुकसान करत आहेत? ही पिल्ले पानांच्या खालच्या भागामध्ये राहतात आणि त्यांचा आकार 1 इंचाच्या 15व्या भागा इतका असतो. हे पाहण्यासाठी लेन्सचा वापर करणं गरजेचं असतं. ह्या पिल्लांचा जीवनकाळ 15-20 दिवस असतो आणि हा काळ पांढऱ्या माशीच्या जीवनचक्रातला सर्वात मोठा कालखंड असतो. अंड्यातून बाहेर पडून ही पिल्ले थोडे अंतर चालून मग तिथेच स्थिर होऊन सदा सर्व काळ पानांमधून रस शोषतात. ह्यामुळे साधारणत 80% नुकसान होतं. ही पिल्ले विकसित होऊन उडणाऱ्या पांढऱ्या माशा तयार होतात आणि पानावर एक सफेद आवरण ठेवून उडून जातात. पिल्लांनी सोडलेल्या चिकट द्रव पदार्थामुळे काळी बुरशी वाढण्याचा धोका सुद्धा संभवतो. ह्या उडणाऱ्या पांढऱ्या माशीचा जीवनकाळ साधारणत 5 दिवसांचा असतो. ह्या दिवसांमध्ये ही पांढरी माशी पुन्हा अंडी घालण्याचं कार्य करते. पांढरी माशी आणि पिल्ले 25 डिग्री सेल्सिअस आणि अधिक तापमानात लवकर वाढतात. हे भारत देशामधलं सामान्य तापमान आहे. तर आता आपण पाहिलं की उडणारी पांढरी माशी 20% नुकसान करते आणि निम्फ म्हणजे पिल्ले 80%